आज आपण आमच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी आम्ही काकडीचे काही वेल लावलेले आहेत आणि चिबडाचे. तर आपण काकडी काढणार आहोत. तर या वेलावर आमच्या काही काकड्या आलेल्या आहेत. तर आपण ही मोठी काकडी झालेली आहे, तर ती आता मी काढणार आहे. तर ह्या मोठ्या काकडीला आमच्याकडे तवसं असं म्हणतात. तर हे पहा, मला काही चिबूड मिळाले आहेत आणि काही काकड्या मिळाल्या. तर या काकडीपासून कोकणातील पारंपरिक पदार्थ धोंडस आपण करणार आहोत. चला तर मग आता किचनमध्ये जाऊया. नमस्कार, मी अनिता, अनिता किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल. तर आपण आमच्या बागेमध्ये काही काकड्या आणि चिबूड लावलेले होते, तर तिथे आपण गेलेलो होतो काकडी काढायला. आणि ती काकडी आपण काढून आणून ठेवली होती, त्याचा व्हिडिओ देखील आम्ही सोबत जोडलेला आहे. तर पावसाळ्यामध्ये इथे काकड्या आणि चिबूड असे प्रत्येक कोकणामध्ये घरी लावले जातात. आणि साधारण गौरी गणपती आले की त्यावेळी ह्या काकड्या चिबूड काढतात. आणि त्यामध्ये काही काकड्या अगदी मोठ्या होण्यासाठी झाडावर ठेवल्या जातात. त्यापैकीच ही एक काकडी आम्ही ठेवली होती झाडावर मोठी होण्यासाठी. आणि ह्या ज्या मोठ्या काकड्या असतात त्यांना तवसं म्हणतात. तर हे जे तवसं असतं, तर हे मोठी काकडी असते त्याला तवसं म्हणतात. आणि हे जे तवसं असतं हे घरी एक दोन महिने आरामात राहतो. तर ते घरी ठेवलं होतं काढून, आणि ते साधारण पिवळसर झालं की त्यापासून एक कोकणातील पारंपरिक पदार्थ धोंडास म्हणतात त्याला आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर तो हा गोडाचा पदार्थ केला जातो. तर हा कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी घरोघरी करतात, पण प्रत्येक ठिकाणी गावोगावी याचं नाव वेगवेगळं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याला मोकल म्हणतात, आमच्याकडे सिंधुदुर्गमध्ये याला धोंडस म्हणतात. काही ठिकाणी टोपात करतात चुलीवर, म्हणून त्याला टोपातला देखील म्हणतात. तर काही ठिकाणी तवसळी म्हणतात, रवाळी म्हणतात. नावं अनेक आहेत, पण पदार्थ हा एकच आहे आणि अप्रतिम चवीचा, पारंपरिक चवीचा. तर तोच हा कोकणातला पदार्थ आपण आज करणार आहोत. तर ही काकडी मी महिनाभर आधी काढून ठेवलेली घरी होती आणि ती आता चांगली छान पिवळसर झाली आहे. ह्या पदार्थासाठी, या गोडाच्या, आपल्याला साधारण अशी पिवळसर काकडी लागते. ती आता छान पिकली आहे काकडी माझी, घरी ठेवली होती मी काढून. कोण पाहुणे वगैरे आले तर आमच्याकडे ह्या काकडींचं वडे करतात कोकणामध्ये, हे धोंडस करतात, असे बरेच पदार्थ या काकडींपासून करतात. तर आपण आज करणार आहोत पारंपरिक प्रसिद्ध कोकणातला पदार्थ आणि सगळ्यांच्या आवडता धोंडस. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपण जे आता पदार्थ जो करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला ही मोठी काकडी लागणार आहे, म्हणजेच कोकणी भाषेत तवसं लागणार आहे. त्यासाठी इतर साहित्य, दोन वाटी लापशी रवा आहे, म्हणजे जाडा रवा आहे, लापशी रवा, दलिया देखील म्हणतात. हा एक वाटी बारीक रवा आहे, पांढरा, म्हणजे टोटल हा आपला तीन वाटी रवा आहे. आणि दोन वाटी हा गूळ आहे, एक वाटी ओलं खोबरं आहे, एक छोटी वाटी तूप आहे, थोडंसं मीठ, थोडी हळद आणि विलायची पूड. हे एवढं साहित्य हे आपल्या धोंडसाठी लागणार आहे. तर आपण आता सुरुवात करूया पुढच्या रेसिपीला. चला आपण त्यासाठी सर्वप्रथम हा रवा जो आहे तो थोड्याशा तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत. चला गॅस ऑन करूया. आपण, चला आता कढई गरम झाली आहे, आपण हे तूप घालूया. चला आपलं तूप गरम झालं आहे, तर आपण हा रवा भाजून घेऊया. छोटा रवा बारीक जो आहे तो एक वाटी आपण पहिला भाजून घेऊया. तर 5 मिनिटं आपण हा रवा मंद गॅसवर थोडासा भाजलेला आहे, तर आपण आता तो काढून घेऊया. आता जो जाडा रवा आहे दलिया, तो पण अगदी आपण कमी तुपामध्ये भाजून घेऊया. आपण हा 2 वाटी दलिया घेतलेला आहे, तो देखील आपण आता भाजून घेऊया हा दलिया देखील. चला आता हा पण रवा मला भाजून झालेला आहे. हा सगळा रवा मला 3 वाटी भाजायला, हा 2 वाटी आणि तो मगाशी बारीक रवा, टोटल मला 15 मिनिटं लागलेली आहेत. तर आपण आता हा काढूया. तर आपण आता ही काकडी घेतली आहे, तर ही पूर्ण काकडी मी आता घेणार नाही आहे, तर मी ही काकडी आता अर्धी घेणार आहे. तर ही काकडी मी आता जेवढी मला हवी आहे अर्धी तेवढी मी घेते आहे. तर ही काकडी जी एवढी आहे ही मी आता घेणार आहे आणि ही आता बाजूला ठेवणार आहे. याचं मी नंतर दुसरं काहीतरी बनवेन.
तर साधारण मला एवढ्या काकडीचा 2 वाटी किस लागणार आहे. तर मी आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून आता मी ही किसणार आहे. याचे मी आता छोटे छोटे तुकडे करणार आहे. यामध्ये ज्या बिया असतात, या जून बिया असतात, तर ह्या सगळ्या काढून टाकायच्या. आता मी ह्या सगळ्या आता काढून टाकते बिया. बिया काढून फक्त प्लेन आपण ही फोड घेणार आहोत. ह्या सगळ्या पाठीम्या साली आहेत, ह्या आपण आता काढून घेऊया. त्यानंतर आपण हे तुकडे आता किसणार आहोत. चला आपण आता हे तुकडे किसून घेऊया. किसणीवर किसून घ्यायचे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये काकडीमध्ये नंतर दवा वगैरे सगळं आपण भिजून ठेवणार आहोत. त्यासाठी हे पहिले आपल्याला किसावं लागणार आहे. तर सगळ्या काकडी जी मी घेतली होती पूर्णपणे किसून झालेली आहे. आणि मी आता ही थोडी गरम करून घेते आहे. म्हणजे ह्या काकडीच्या पाण्यामध्ये आपण सगळं साहित्य मिक्स करणार आहोत. तर आपण थोडं आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. तर आपण हे काकडीचा रस जो आहे ते पाणी आपण सगळं घ्यायचं आहे. आता काकडीला आणखीन पाणी सुटणार आहे. ह्या काकडीच्या पाण्यामुळेच आपल्याला हे सगळं आता शिजवायचं आहे. चला आता गॅस छोटा आहे तो आपण आता थोडा गॅस मोठा करून घेऊया. आणि आता हे मोठ्याच गॅसवर आपल्याला हे छान परतून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या काकडीच्या हे जे काकडीला आता पाणी सुटत जाणार आहे, तर ह्या काकडीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे. तर आपण आता हे त्यामध्ये गूळ घालणार आहोत. हा जो गूळ आहे तो आपण आता घालूया. गूळ थोडा घट्ट झाला आहे, जो किसून ठेवला होता ना, तर निघत नाही जरा. तर 2 वाट्या आपण आता आपला काकडीचा किस जो आहे त्यानुसार आपलं सगळं साहित्य घ्यायचं. काकडीचा किस आपला 2 वाटी आहे. आपण 2 वाटी गूळ घेतलेला आहे आणि आपण 3 वाटी एकंदरीत रवा घेतलेला आहे. 2 वाटी जाडा रवा आणि 1 वाटी बारीक रवा. तर आपण सगळं आता हे ह्यामध्ये आता मिक्स करणार आहोत. हे थोडं हलकं गरम करणार आहोत आपण. गूळ आपला आता वितळलेला आहे. आपण ह्यामध्ये आता खोबरं घालूया. 1 वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे ते घालूया. आपण आता हे खोबरं गूळ किस आपण आता घातलेलं आहे. आणि आता हे सगळ्यात शेवटी आपण हा जो रवा आपण छान भाजून घेतला होता तो आता आपण यामध्ये घालणार आहोत. छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मनुका पण घालतो आहोत. थोडं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता शेवटला आपण कलरसाठी हळद घालणार आहोत. आपण बाकी कलर कोणता घालणार नाही. पारंपरिक धोंडसमध्ये हे हळद घालतात. हे थोडे आता काजूकर आहेत ते घालून घेऊया. त्यानंतर हे हिरवी विलायची पावडर आहे, वेलची पुरती घालूया. आणि आपण सगळ्यात शेवटी आता थोडंसं जायफळ आहे ते घालूया. किसून याला सुगंध छान येईल. आता हे असं मिक्स करून घेऊया चांगलं. आता मी गॅस बंद केला आहे. गॅस बंद करून मी आता हे मिक्स केलेलं आहे. आता मिक्स करण्यापूर्वी मी हे गॅस पेटवला होता. 5 ते 7 मिनटं मी फक्त हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता मी गॅस बंद केला आहे. आता हे छान मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी हे 1/2 तासासाठी झाकून ठेवते आहे. चला आपला आता 1/2 तास झालेला आहे आणि आपण आता हे छान आता मुरत ठेवलं होतं. म्हणजे रवा जो आहे तो छान फुलून येण्यासाठी आपण हे 1/2 तास झाकून ठेवलं होतं. तर हे पहा कसं छान आता हे फुलून आलेलं आहे. हा बघा रवा किती छान असा भिजला आहे आता मस्त आणि फुलला आहे आता. तर आपण आता हे आता बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आपण सुरुवातीला रवा भरण्यासाठी एक छोटी वाटी तूप घेतलं होतं आणि आता पुन्हा मी एक छोटी वाटी हे तूप घेते आहे आणि ते पूर्ण आतमध्ये मिक्स करते. आणि हे मिक्स करून आता आपण
भांड्यामध्ये हे बेक करणार आहोत. माझ्याकडे हा केक टिन होता, तर या केक टिनमध्ये मी आता हा हे जे मिश्रण आहे बेक करणार आहे. त्यासाठी मी हा जो बटर पेपर आहे तो हा गोल ह्या मेजरमेंटचा कापून घेतला, त्याला असं मी वरून तूप लावून घेतलं आणि आता हे सगळं मिश्रण मी ह्यामध्ये ओतणार आहे. आपण हे आता बेक करणार आहोत, पण आपण हे गॅसवर राहणार आहोत. माझ्याकडे हे पण आहे, ओव्हन पण आहे, पण मी इतर वेळी करताना हा घरी ओव्हनमध्येच करत असते, पण तसं सगळ्यांच्या घरी ओव्हन असेल असं नाही, म्हणून मी ही सोपी पद्धत दाखवते आहे. आता हे छान असं दाबून घ्यायचं आहे. थोडे काजूचे तुकडे आहेत, हे वरून थोडे अजून आपण छान असं दाबून घ्यायचं हाताने. शेवटला असं हे जर तुमच्याकडे असं केक टिन नसेल तर तुम्ही हे असं एक जाड गुडाचं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं आणि असा तवा घ्यायचा आणि मग तो अर्धा एक तास चांगला असा गॅसवर ठेवून त्यावर ते पातेलं ठेवायचं, त्यावर असं झाकण ठेवायचं आणि एखादी जाड वस्तू जी आपल्या घरामध्ये असते ती वर ठेवायची याच्यावर आणि साधारण 45 मिनिटं आपण गॅसवर तो शिजत ठेवायचा. 45 मिनिटांनंतर तो छान शिजतो, मग आपण तो काढायचा. चालेल, तर मी आता काय करणार आहे, मी हा पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मी एक स्टँड ठेवलंय, त्यावर हे माझा ह्या जो केक टिन आहे तो मी इथे आता ठेवणार आहे आणि हे 15 मिनिटं मी प्रीहीट केलंय भांडं, त्यामध्ये आता मी हे ठेवणार भांडं आणि त्यावर हे झाकण असं घट्ट लावून आता ही वाफ बाहेर जाऊ नये म्हणून मी कापूस जरा आहे कापूस मी असा लावून ठेवणार आहे, त्यामुळे हे वाफ अशी बाहेर जाणार नाही आणि मी हे साधारण 30 मिनिटं गॅसवर ठेवणार आहे मंद गॅसवर आणि नंतर मी एकदा मध्ये बघेन आणि आवश्यकता वाटेल तर मग मी नंतर या जाड तव्यावर मी नंतर ते भांडं काढून ठेवीन. आपण आता हे 30 मिनिटं बेक करूया असंच. मी हा मंद गॅसवर 15 मिनिटं मी प्रीहीट केलेला आहे, तर मी आता एक 10 मिनिटं आता थोडा गॅस मी आता फुल करणार आहे आणि फुल गॅस न 10 मिनिटांनंतर मी तो अगदी मंद ठेवणार आहे. तर मी 10 मिनिटं आता हा थोडा फुल गॅस करून ठेवला आहे, आपण नंतर 10 मिनिटांनंतर मंद करूया गॅस. चला आपण आता चेक करूया. आपण चेक करूया तर हे सुरी आता आपली क्लीन आलेली आहे, तर आपण आता हे असंच बंद करून ठेवलं. आपल्याला ते चिकटलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे झालेलं आहे. आता ह्या ज्या कड्या आहेत ह्या कड्या व्यवस्थित आता निघालेल्या आहेत, दिसतात ह्या बघा कड्या सुटलेल्या, त्यामुळे आपला हा काकडीचा केक किंवा धोंडस आपला हे तयार झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करते. तर हा जो धोंडस आहे हे तर हे होण्यासाठी 15 मिनिटं मी फास्ट गॅसवर ठेवला होता, त्यानंतर मी साधारण 30 मिनिटं मी मंद गॅसवर हा ठेवला होता धोंडस करण्यासाठी धोंडस. तर त्या एकूण मला ही 45 मिनिटं लागलेली आहेत आणि आता हा पूर्णपणे हा बघा असा हाताला कुठे चिकटत नाही आहे, कडक झाला एकदम एकदम. तर आता हा झालेला आहे, तर मी आता हा झाकून ठेवते आणि मी आता हा रात्रभर असाच ठेवणार आहे आणि सकाळी मी याच्या वड्या पाडणार. तर आपण हे रात्रभर आता मी असंच झाकून ठेवणार आहे, आपण सकाळी याच्या वड्या पाडूया म्हणजे तो छान मुरेल. सूर्यदेव उगवलेले आहेत. ओम सूर्यदेवाय नमः. सुप्रभात. चला आपण आता आपलं धोंडस. चला रात्रभर मी हे बंद करून ठेवलं होतं आणि आता सकाळ झाली आहे, तर आता आम्ही आता हे मी आता काढते. छान असं हे मुरलेलं आहे. आता कडा याच्या अगोदर रात्री सुटल्या होत्या आणि आता पुन्हा आपण हे थोडं असं कडा सोडून घेऊया. त्या निघालेल्याच आहेत म्हणजे आपले धोंडस खूप छान झालेलं आहे. आणि आपण आता हे मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि या केळीच्या पानावर आपण आता हे उलट करूया. हे बघा हे बटर पेपर आहे, आपण काढून टाकूया बटर पेपर. मला चिकटू नये म्हणून मी हा मी बटर पेपर लावला होता. हा बघा किती छान कलर आलेला आहे, असा म्हणजे चॉकलेटी कलर असा यायला हवा, म्हणजे आपलं हे जे धोंडस आहे हे अगदी छान असं भाजलेलं आहे आणि छान मुरलेलं आहे आणि हा जो असा चॉकलेटी रंग जो असतो ना हा सगळ्यात चवीला खूप छान लागतो खाताना. तर असा रंग आला म्हणजे आपलं धोंडस अगदी परफेक्ट झालंय. आपण आता ह्याला
असं करूया उलट. चला आता आपण कापून घेऊया. वाव, हा बघा किती छान मस्त आहे बघा, केक सारखा झाला आहे सेम. किती छान झालं बघा, आतमध्ये जाळी बघा किती छान आली आहे, म्हणजे आपलं हे धोंडच अतिशय सुंदर झालेलं आहे. आपण आता हे असे सगळे तुकडे कापून घेऊया. चला आपण सगळे आता केकचे तुकडे कापून घेऊया. काय सुंदर बघा, मस्त. थोडा किती झाला तर बघा किती सुंदर पद्धतीने हा आपला जे धोंडस आहे झालेला आहे. जर आपण याच्यामध्ये काकडी नाही घातली तर हे आपलं केक होणार, वा केक होणार. हा बघा किती सुंदर जे आपण स्लाईस कापले आहेत ते स्लाईस बघा, जे रवा केक मिळतो दुकानामध्ये तसेच हे स्लाईस आपले झालेले आहेत. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे ते. आपण याला म्हणजे ओव्हन वापरला नाही, माझ्याकडे ओव्हन आहे तरी देखील मी वापरला नाही. का तर सगळ्यांच्या घरी ओव्हन नसेल, मग साध्या सुध्या पद्धतीने आपण हा कसा करू शकतो पटकन, म्हणून तो तुम्हाला मी अशा पद्धतीने दाखवलेला आहे. तर तुम्ही घरी सहज करू शकता. जर तुम्हाला पिकलेली काकडी नाही मिळाली तर साध्या ज्या काकड्या आपल्या मिळतात बाजारामध्ये ती सुद्धा तुम्ही किसून अशा पद्धतीने करू शकता आणि अतिशय पौष्टिक आहे. जर तुम्ही काकडी न वापरता केला, तुम्हाला यातून दोन आयडिया मिळतात. हा झाला पारंपरिक काकडी घालून धोंडस, आमचा कोकणातला आवडता पदार्थ सगळ्यांचा. आणि जर तुम्ही आतमध्ये काकडी नाही घातलात तर हा झाला रवा केक, जो दुकानामध्ये मिळतो तसा हा रवा केक. बघा तुम्ही स्लाईस सेम रवा केक सारखे झालेले आहे. तर तुम्ही तसाही करू शकता. तर तुम्ही असा हा रवा केक घरी नक्की बनवा. लहान मुलांना अगदी रोज जरी खायला दिला तरी अतिशय पौष्टिक आहे. इतर दुकानचं खाण्यापेक्षा आणून हा किती पौष्टिक केक झालेला आहे पहा. आशा करते की मैत्रिणींना हा केक आमचा आणि जे धोंडस, म्हणजे केक म्हणा किंवा धोंडस म्हणा, तर हे तुम्हाला नक्की आवडलं असेल. आवडलं असेल तर इतरांना शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते. नमस्कार.